नमस्कार मित्रांनो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंटच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत स्ट्रेन गेज लोड सेल. फोर्स मेजरमेंट या चॅप्टरच्या अंडर आपण लोड सेल शिकतो आहे मित्रांनो, आणि आत्ता आपण बघणार आहोत स्ट्रेन गेज लोड सेल. मित्रांनो, थोडंसं हा टॉपिक समजून घ्या, महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे स्ट्रेन गेज हा एक फोर्स ट्रान्सड्युसर आहे. फोर्स ट्रान्सड्युसर, ट्रान्सड्युसर आपण ऑलरेडी शिकलो आहे, एका सिग्नलचं एका क्वांटिटीचं कन्वर्जन जो दुसऱ्यामध्ये करतो, तर या ठिकाणी आपलं फोर्स कन्वर्जन एका इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जातं, त्यालाच स्ट्रेन गेज लोड सेल असं म्हणतात. लक्षात घ्या, फोर्सचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. आपण फोर्स ॲप्लाय करतो आणि त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केलं जातं, आणि ते इलेक्ट्रिकल सिग्नल आपण मेजर करतो आणि त्यावरनं आपण फोर्सची व्हॅल्यू सांगतो, मेजरमेंट सांगतो. ओके, या इन्स्ट्रुमेंटला स्ट्रेन गेज लोड सेल असं म्हणतात. सर्वात महत्त्वाची दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, त्याच्या नावातच आहे स्ट्रेन गेज लोड सेल. ओके, स्ट्रेन मित्रांनो, सिंपली एक लक्षात घ्या, एक कुठली थीन वायर आहे असं समजूया आपण. ह्या वायरवरती जर मी फोर्स ॲप्लाय केला, ओके, ही जी वायर आहे यावरती फोर्स ॲप्लाय केला, ऑब्व्हियस आहे, वायरवरती जर मी फोर्स ॲप्लाय केला तर त्या वायरची लेंथ चेंज होईल. लेंथ चेंज होईल म्हणजे काय, त्या वायरचे संपूर्ण डायमेन्शन चेंज होतील. ओके, तर एक सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, या ठिकाणी स्ट्रेन गेज जो असतो हा चेंज इन रेझिस्टन्स ह्या प्रिन्सिपलवरती काम करत असतो. चेंज इन रेझिस्टन्स म्हणजेच काय, आत्ता जे मी सांगितलं या ठिकाणी की हा जो आहे स्ट्रेन गेज फोर्सचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतो, तर हा इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजेच काय, चेंज इन रेझिस्टन्स. ओके, आता ह्या ठिकाणी रेझिस्टन्स कसा चेंज होतो ते आपण समजून घेऊया. जसं मी आत्ता सांगितलं मित्रांनो, स्ट्रेन म्हणजे काय, जर आपण एखाद्या मेंबरवरती, सपोज एक एक्झाम्पल घेऊया, या वायरवरती फोर्स ॲप्लाय केला तर याची लेंथ चेंज होईल. लेंथ चेंज झाली म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, स्ट्रेन असं म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे रेझिस्टन्सचा फॉर्म्युला, तो म्हणजे रो इन टू एल अपॉन ए. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे, रो आणि ए चा विषय जाऊ द्या, परंतु हा आहे रेझिस्टन्स आणि ही आहे लेंथ. ज्यावेळेस मी फोर्स ॲप्लाय केल्यानंतर या वायरची किंवा एखाद्या मेंबरची लेंथ चेंज होईल. जर या ठिकाणी लक्षात येतं तुम्हाला, लेंथ जर चेंज झाली तर ऑब्व्हियसली रेझिस्टन्सची व्हॅल्यूसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण फोर्स ॲप्लाय करतो, या फोर्समुळे लेंथ चेंज होते. लेंथ चेंज होते म्हणजेच त्या ठिकाणी स्ट्रेन चेंज होते, आणि ह्या स्ट्रेन चेंज होते म्हणजेच शेवटी काय चेंज होतो, रेझिस्टन्स चेंज होतो. म्हणजे हा जो फोर्स आहे जो आपल्याला मेजर करायचा आहे, तो आपण चेंज इन रेझिस्टन्सच्या फॉर्मॅटमध्ये मेजर करत असतो. हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, हे समजून घ्या. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे की जर आपली लेंथ वाढणार असेल, या ठिकाणी तुम्हाला ह्या इक्वेशनवर लक्षात येतं, लेंथ वाढणार असेल तर रेझिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. लेंथ जर कमी झाली, सपोज आपण कॉम्प्रेसिव फोर्स ॲप्लाय केला, लेंथ जर कमी झाली तर रेझिस्टन्स वाढणार आहे. तर मित्रांनो, हे सिंपल प्रिन्सिपल आहे स्ट्रेन गेज लोड सेलसाठीचं. अशा पद्धतीने या ठिकाणी फोर्स कन्वर्जन इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजेच चेंज इन रेझिस्टन्समध्ये केलं जातं. आता सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट मित्रांनो, जसं मी या ठिकाणीच म्हटलं, ह्या ठिकाणी आपण चेंज इन रेझिस्टन्स, फोर्स जो आहे हा
चेंज इन रेझिस्टन्स मध्ये कन्वर्ट करतो, हा फोर्स आपण चेंज इन रेझिस्टन्स मध्ये कन्वर्ट करतो, परंतु हा चेंज इन रेझिस्टन्स हा मेजर कसा करणार? सर्वात महत्वाची रेझिस्टन्स चेंज आपण कसा मेजर करणार, तर त्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो, त्या इन्स्ट्रुमेंटला म्हटलं जातं व्हीटस्टोन ब्रिज, व्हीटस्टोन ब्रिज. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अननोन रेझिस्टन्स किंवा चेंज इन रेझिस्टन्स मेजर करायचा असतो, त्यावेळेस आपण व्हीटस्टोन ब्रिजचा वापर करत असतो. मित्रांनो, व्हीटस्टोन ब्रिज कसा काम करतो हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी लोड सेल हा टॉपिक असल्यामुळे व्हीटस्टोन ब्रिजचं वर्किंग कसं असतं हे तुम्ही स्वतः वाचून किंवा कुठल्या तरी यूट्यूब व्हिडिओमधनं समजून घ्या, आणि त्यानंतर पुन्हा या व्हिडिओवरती येऊन लोड सेल कसं काम करतं ते समजून घ्या. मित्रांनो, आता आपण बघूया स्ट्रेन गेज लोड सेल एक्झॅक्टली कसा काम करतो. त्याचं एक्झॅक्ट वर्किंग प्रिन्सिपल मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक मेंबर दिसतोय, एक कॉलम या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हा कॉलम, ओके, हा एक कॉलम आहे. या कॉलमवरती मित्रांनो आपण फोर्स अप्लाय करणार आहोत. या ठिकाणी जसं मी आता दाखवलंय, या ठिकाणी आपण डाउनवर्ड डिरेक्शनने फोर्स अप्लाय करणार आहोत. ओके, या ठिकाणी आपण फोर्स अप्लाय करणार आहोत, आणि हे जे आहे मित्रांनो हे त्याचा बेस आहे या कॉलमचा असं आपण समजूया. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे मी आत्ता सांगितलं की एखादी थीन वायर आहे, सपोज फॉर एक्झाम्पल ही थीन वायर आहे, ह्या वायरवरती जर मी फोर्स अप्लाय केला तर ह्या वायरची लेंथ चेंज होणार. या वायर, सपोज ही वायर आहे, या वायरवरती जर मी फोर्स अप्लाय केला तर त्याची लेंथ चेंज होणार. लेंथ चेंज झाली म्हणजे स्ट्रेन चेंज होणार, स्ट्रेन चेंज झाली म्हणजे रेझिस्टन्स चेंज होणार. आपल्याला मेजर फोर्स करायचा आहे म्हणून आपण चेंज इन रेझिस्टन्स मेजर करतो. चेंज इन रेझिस्टन्स मेजर झाला की आपण फोर्सची व्हॅल्यू सांगू शकतो. त्याच पद्धतीने मित्रांनो ह्या ठिकाणी लक्षात घ्या, दोन वेगवेगळ्या पद्धतीचे वायर स्ट्रेन गेज आपण ह्या कॉलमवरती जोडणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो वायर टाईप, वायर एकदम थीन वायर असते, ये वायर टाईपचे चार स्ट्रेन गेज, ओके, फोर स्ट्रेन गेज आपण या कॉलमवरती आपण जोडणार आहोत. ह्या कॉलमवरती ते कसे जोडतात ते आता आपण बघूया. मित्रांनो, हे जे कॉलम आहेत यांना आपण एक्स एक्स आणि वाय वाय मध्ये डिवाइड करून घेतलं. ओके, हा जो कॉलम होता त्याचा हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे म्हणजेच आपण एक्स एक्स आणि वाय वाय मध्ये त्या कॉलमला आपण डिवाइड केलं. आता आपल्याकडे चार स्ट्रेन गेज आहे म्हणजे चार थीन वायर्स आहे, या वायर्स आपण या कॉलमवरती जोडणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ओके, या ठिकाणी एक स्ट्रेन गेज मी या ठिकाणी जोडलेला आहे. जसं मित्रांनो एक ह्या ठिकाणी जोडला असेल तसा दुसरा ह्या कॉलमच्या दुसऱ्या बाजूने जोडलेला असेल, म्हणून याला म्हणणार मी दुसरी बाजू. ओके, एक्स एक्स साईडला मी जोडलेला आहे, ह्या कॉलमला ह्या साईडला एक वायर जोडली स्ट्रेन गेज, तसंच ह्या दुसऱ्या साईडला एक स्ट्रेन गेज वायर जोडलेली असेल. हे झाले दोन, आणि आता दुसरा बघूया मित्रांनो या ठिकाणी. ओके, या ठिकाणी मित्रांनो वाय वाय ऍक्सिसला या ठिकाणी मी एक स्ट्रेन गेज जोडला आहे, तसंच दुसरा स्ट्रेन गेज असेल दुसऱ्या बाजूने. असे टोटल चार स्ट्रेन गेज आपण ह्या कॉलमवरती जोडलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, चार स्ट्रेन गेज, हा पहिला ह्या बाजूने असेल तो दुसरा, हा तिसरा आणि ह्या बाजूने असेल तो चौथा. परंतु जोडताना दोन स्ट्रेन गेज जे आहे ते हॉरिझॉन्टली आपण कॉलमवरती अटॅच केलेले आहेत, आणि दोन स्ट्रेन गेज हे
व्हर्टिकली अटॅच केलेले आहेत. हे दोन्ही स्ट्रेन गेज एकमेकांना एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनने असतात हे या ठिकाणी समजून घ्या. आता या ठिकाणी मित्रांनो याचं वर्किंग आपण समजून घेऊया. साधं सिंपल वर्किंग आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो ह्या मेंबरवरती किंवा ह्या कॉलमवरती फोर्स अप्लाय करतो, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण या कॉलमवरती डाउनवर्ड डिरेक्शनने फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस हे जे वाय वाय ॲक्सिसवरचा जो स्ट्रेन गेज आहे म्हणजे हा जो स्ट्रेन गेज आहे वाय वाय ॲक्सिसवरचा या स्ट्रेन गेजवरती सुद्धा फोर्स अप्लाय केला जाईल. लक्षात घ्या ही जी ही स्ट्रेन गेज म्हणजे एक छोटीशी वायर आहे, एकदम बारीक थीन डायमीटर असलेली वायर असते. ही वायर मी इथे अटॅच केली म्हणजे स्ट्रेन गेज अटॅच केलेला आहे. जर मी या कॉलमवरती फोर्स अप्लाय केला तर कॉलमवरती फोर्स आला म्हणजे कॉलम काय होईल, कॉम्प्रेस होईल. आता कॉलम ज्यावेळेस कॉम्प्रेस होईल त्यावेळेस त्यावरती ही जी वाय वाय डिरेक्शनला हा जो वायर जोडली किंवा स्ट्रेन गेज जोडलेला आहे हा वाय वाय ॲक्सिसचा स्ट्रेन गेज सुद्धा काय होईल, कॉम्प्रेस होईल. मित्रांनो या ठिकाणी लक्षात येत आहे कॉम्प्रेस होईल म्हणजे काय, तर या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यामुळे हा जो स्ट्रेन गेज आहे वाय वाय ॲक्सिसचा त्याची लेंथ चेंज होईल. ओके, कॉम्प्रेस होईल म्हणजे लेंथ चेंज होईल. ज्यावेळेस कुठल्याही मटेरियलची लेंथ चेंज होईल त्यालाच आपण स्ट्रेन चेंज झाली असं म्हणतो. आणि ज्यावेळेस स्ट्रेन चेंज होते त्यावेळेस त्या मटेरियलचा रेझिस्टन्ससुद्धा चेंज होतो. आणि मित्रांनो ह्या डिवाइसला म्हणजे ह्या संपूर्ण सिस्टमला मी मगा सांगितल्याप्रमाणे व्हीटस्टोन ब्रिज जोडलेला असतो. आणि होतंय काय की ह्या मेंबरचं म्हणजे हे जे स्ट्रेन गेज आहे हा जोडलेला याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याची लेंथ चेंज झाल्यामुळे त्याचा स्ट्रेन चेंज झाल्यामुळे त्याचा जो रेझिस्टन्स चेंज होतो हा चेंज इन रेझिस्टन्स व्हीटस्टोन ब्रिजचा वापर करून काय केला जातो, मेजर केला जातो. मित्रांनो इथं लक्षात येतं तुम्हाला जेवढा तुमचा फोर्स असेल तेवढाच चेंज इन रेझिस्टन्स असेल. म्हणजे तुम्ही जर चेंज इन रेझिस्टन्स मेजर करू शकला तर तुम्ही फोर्सची व्हॅल्यू सांगू शकता, हे लक्षात घ्या. याच पद्धतीने मित्रांनो जर हा फोर्स आपण रिमूव्ह केला, सपोज हा फोर्स आपण काढून घेतला, जर फोर्स काढून घेतला तर हा जो कॉलम त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल, कॉलम ओरिजिनल पोझिशनला येईल, याचाच अर्थ हा जो स्ट्रेन आहे हा जो कॉम्प्रेस झाला होता हा सुद्धा ओरिजिनल पोझिशनला येईल. हा स्ट्रेन ओरिजिनल पोझिशनला आला म्हणजे पुन्हा त्याची लेंथ चेंज झाली, पुन्हा त्याचा स्ट्रेन चेंज झाली, पुन्हा त्याचा रेझिस्टन्स चेंज झाला, म्हणजे पुन्हा काय झालं, फोर्समुळे रेझिस्टन्स चेंज झाला. म्हणजे आपण चेंज इन रेझिस्टन्स मेजर केला तर त्या ठिकाणी आपण फोर्सची व्हॅल्यू सांगू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो स्ट्रेन गेज लोड सेल हा काम करत असतो. मित्रांनो या ठिकाणी आपण स्ट्रेन गेज लोड सेलचं वर्किंग समजून घेतलंय. मित्रांनो काही ॲडव्हान्टेजेस आपल्याला या स्ट्रेन गेजचे या ठिकाणी सांगता येतात. त्यातला सर्वात पहिला जो ॲडव्हान्टेज आहे मित्रांनो ते म्हणजे हा एक स्मॉल इन साईज असतो आणि कॉम्पॅक्ट असतो, हे नेहमी लक्षात घ्या, स्मॉल इन साईज असतो आणि कॉम्पॅक्ट असतो हा डिवाइस. दुसरी महत्त्वाची गोष्ट याची ॲक्युरसी फार चांगली असते. बऱ्याच ठिकाणी स्ट्रेन गेज लोड सेलचाच वापर केला जातो फोर्स किंवा लोड मेजर करण्यासाठी. त्यानंतर हे इन्स्ट्रुमेंट सेन्सिटिव्ह पण असतं, सेन्सिटिव्हिटी याची चांगली असते. ऑब्व्हियस आहे की इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे थोडा जरी फोर्स आपला चेंज झाला त्यानुसार लगेच रेझिस्टन्स चेंज होतो आणि आपल्याला फोर्सचं रीडिंग मिळतं. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे कॉस्टचा जर विचार केला मित्रांनो हे लेस एक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे सर्व चार महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मिळतात. जर मित्रांनो याच्या डिसॲडव्हान्टेजचा आपण जर विचार केला, डिसॲडव्हान्टेजेस जसं या ठिकाणी मी म्हटलं या ठिकाणी आपण डाउनवर्ड डिरेक्शनने फोर्स अप्लाय करत असतो कॉलमवरती. ओके, पण या ठिकाणी नॉन ॲक्सियल जर फोर्स असेल, ओके, नॉन ॲक्सियल जर फोर्स आपण अप्लाय केला तर मे बी आपल्याला जे रीडिंग मिळतं ते मे बी डिफरंट असू शकतं, म्हणजे एरर क्रिएट होऊ शकतो जर आपलं नॉन ॲक्सियल फोर्स असेल
तर त्यानंतर मित्रांनो सेकंड आहे टेम्परेचरचा यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. टेम्परेचरच्या व्हॅरिएशनमुळे सुद्धा रिडिंगमध्ये तुमचे एरर येऊ शकतात, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि जर एक्सेसिव्ह फोर्स आपण देत असू, एक्सेस फोर्स, तर मे बी हे स्ट्रेन गेजेस डॅमेज होण्याची सुद्धा चान्सेस असतात. हे तीन डिसॲडव्हान्टेजेस मित्रांनो या ठिकाणी लोड सेलचे आहेत. काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, तरीसुद्धा मित्रांनो हा एक अतिशय फेमस डिवाइस आहे, खूप जास्त यूज होणारा डिवाइस आहे स्ट्रेन गेज लोड सेल, हा फोर्स किंवा लोड मेजर करण्यासाठी. ओके okay?